चादरा वरती सरकारी चा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा नमस्कार होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पटेल हेरिटेज सेक्टर 7 खारघर इथे राहणाऱ्या सौ उज्ज्वला दीपक क्षीरसागर या वहिनींना भेटून आजच्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. खारघर किती मस्त उंच उंच बिल्डिंग आणि त्याचबरोबर मुलांना खेळण्यासाठी सुद्धा इकडे सुंदर असं गार्डन. आता पटेल हेरिटेजमध्ये राहणाऱ्या या क्षीरसागर वहिनी काय म्हणत आहेत ते ऐकूया. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चला नमस्कार 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 नमस्कार. आधी मी नमस्कार नमस्कार थँक्यू. द्या उखाणा घ्या. चांदीच्या ताटात खडीसाखरेचे खडे. दीपक रावांचं नाव घेते होम मिनिस्टर पुढे. हो का? अरे या ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. माझी आई. नमस्कार आई. माझी बहीण. नमस्कार. माझा मावसू. नमस्कार. माझा मोठा भाऊ. नमस्कार. भाचा. नमस्कार. हा माझा मुलगा. बर. हे काका. नमस्कार काका. आणि ही माझी मुलगी. नमस्कार. आणि हा माझा सगळा मैत्रिणी. नमस्कार. बघितलं आवाजातच किती चैतन्य आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चांदीची कळशी साखरेने घासली दुधाने धुतली शेल्याने पुसली सुनील रावांच्या नावाचं सौभाग्य देताना विठ्ठल रुक्मिणी हसली. सोनारा करून आणल्या बांगड्या सासूबाई म्हणल्या मला मला नणन म्हणते मला मला राहुल म्हणतो नाही फक्त माझ्याच राणीला. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? सांगली. सांगलीत कुठे? साखर कारखाना वसंतदादा साखर कारखाना. शांती निकेतन आहे तिकडे. हा शांतिनिकेतनच्या एकदम अपोजिट. आणि या बाजूला साखर कारखाना. बरोबर. घरी कोण कोण? घरी आई पप्पा आणि आम्ही चार भावंड आणि माझा एक चुलत. आई काय करायची? पप्पा काय करायचे? पप्पा माझे जॉबच करायचे कारखान्यामध्ये प्लस ते नगरसेवक होते आणि कामगार नेते पण होते. जस्ट रिटायर झाल्यानंतर ते सांगली साखर संघ फेडरेशन महाराष्ट्र साखर संघ फेडरेशनचे सरचिटणीस होते. आणि आई? आई हाऊस वाईफ प्लस त्यावेळेला सुरुवातीला जस्ट पोल्ट्री फार्म वगैरे. अरे अच्छा. तुम्ही त्यातलं काही मदतीला काही केलं नाही? आमच्या सगळ्या भावंडांची कामं अशी वाटून होती. काय काय होती म्हणजे? कशी मिक्सरवर होती का पाट्यावर? नाही म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून पाणी घालणं पप्पा असं. पाणी पप्पा घालणार. त्याच्यानंतर मग भावांनी वगैरे बाकीचं काय खाद्य वगैरे घालणं. कोणाला? कोंबड्यांना. बर. नंतर पुढे हे झालं आल्यानंतर मग आम्ही मुलं सगळे काय करायचं? कोणी आलं तर देणं अंडी अंडी देणं विकणं वगैरे सगळ्या गोष्टी. कोणी आलं की अंडी द्यायचे तुम्ही? लोक चहा देतात. जनरली पाहुणा आला घरी तर बाबा पाहुण्याला चहा देतात. तुमच्याकडे आला पाहुणा का दे? नाही पोल्ट्री फार्म होतं ना त्याच्यामुळे लोक घ्यायला यायचे ना अंडे विकत घ्यायला यायचे. दुकानात सांगताय मी घरातलं बोलतो. नाही घरामध्येच घराच्या शेजारी होतं ना आमचं पोल्ट्री फार्म. एक मिनिट मिस्टर जेव्हा तुम्हाला बघायला आले तेव्हा पण अंडी नव्हते. नव्हते. 10वी पर्यंतच होतो. बरं मिस्टर काय करतात? मिस्टर माझे सेलटॅक्स ऑफिसर आहेत. कार्यक्रम संपवा लवकर घरी. बोलवा मिस्टरांना. आहो या. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण सातारा जिल्हा कोरेगाव तालुका. आणि किती जण तुम्ही घरात? मी मला दोन बहिणी. तुमचं जमलं कसं? जमलं कसं? म्हणजे आमचं अरेंज मॅरेज आहे. म्हणजे दाखवण्याचा कार्यक्रम झाला? दाखवण्याचा कार्यक्रम झाला. अरेंज मॅरेज असल्यामुळं मी पसंती असल्याचं सांगितल्यानंतर आई वडील. नाही मी दुसऱ्या दिवशी सांगितलं. बरं केलं तुम्ही. एक दिवस काय विचार केला? नाही एक दिवस असा विचार केला की
मुलगी शिकलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सर्व्हिसला नाही सर्व्हिसला नाही या अँगलनी की माझे आई वडील प्राथमिक शिक्षक दोघंही होते त्यामुळं शिक्षण जॉब करताना मुलांच्याकडे होणारं थोडंफार दुर्लक्ष हे असं थोडंसं शिक्षण म्हणजे क्वालिफाईड असावे पण जॉब नसेल तर चांगलं असतं असं तुमचं म्हणणं तुमचं काय म्हणणं होतं तुम्ही सांगलीतच होता हे आले तेव्हा आणि किती जण होते दोघंच आले होते हे आणि यांची चुलत भाऊ पहिल्यांदा यांनी दोघांनीच पाहिलं कसं 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 जस्ट बघण्याचा कार्यक्रम झाला कसं कसा म्हणजे काय असतं ते चहा पोहे नेहमीप्रमाणे हो का बरं मग ते तुम्ही घेऊन आला मग हे बसले होते मग त्यांनी प्रश्न विचारलेच नाहीत ऍक्च्युली त्यांच्या भावांनीच विचारलं शिक्षण वगैरे बस एवढंच बाकी उत्तर दिलं बरं पण ह्याने काही विचारलं नाही विचारलं तेव्हापासून हे काही विचारत नाहीत तू नाही विचारतात भरपूर विचारतात पण लगेच लग्न काय लग्नाची तारीख हो लग्नाची तारीख 3 जुलै 1998 किती वर्ष झाली आता 16 वर्ष झाली 16 वर्ष पूर्ण झाली अरे वा तुम्ही ड्रायव्हिंग वगैरे करता हो कसं काय ते ड्रायव्हिंग मी शिकले की शिकायची इच्छा जबरदस्त होती म्हणून शिकले पण मग कुठे शिकला मी मुंबईत शिकले कांदिवली वा छान नंतर काय केलं आणि नंतर घरी गेल्यावर मग भाऊ माझा छोटा भाऊ बोलला की अरे चल दाखव ना तू शिकली आहेस ना चल माझ्या बरोबर आणि ऍक्च्युली संध्याकाळची वेळ होती आणि गेले मी तो इकडे चल म्हटला मला नाही समजलं कुठं जायचं ते मी आपलं सरळ कुंपण वगैरे कोणाचं तरी नवीन केलेलं होतं सगळं धडधड धडधड तोडलं माझ्या लक्षात येईना की ब्रेक कुठे काहीच आठवेना फक्त एवढंच होतं की नाही भावाला कुठे नाही लागलं पाहिजे चक्क गाडीची चावी काढली बस तो म्हणला उतर खाली बस माझ्या शेजारी आणि दुसऱ्या दिवशी मोठ्या भावाला ज्यांचं सगळं ते कुंपण वगैरे तुटलेलं होतं त्यांनी सांगितलं अरे काल ना कोणीतरी आमचं सगळं तोडून टाकलं हा काहीच बोलला नाही मोठा भाऊ दादा बरं ह्यानी कंपाऊंड तोडलं होतं काय मग तुम्हाला कधी कळलं कंपाऊंड तोडलं दुसऱ्या दिवशी सकाळी त्या मालकानेच मला सांगितलं काय कारण मला नेहमी सगळे तिथं एरियात भाऊ म्हणतात ना कधी भाऊ बर मग मला म्हटले भाऊ आमच्या रात्री गाडीचं म्हणजे फ्लॅटचं कंपाऊंड गाडी कोणत्या दिवशी धडकून गेली मला नेमकं माहिती होतं माझ्या बहिणीने रात्री कंपाऊंड 11 वाजता तोडलंय हे मला माहिती होतं मी त्याला हसायला लागलो मी काय बोललो नाही जरा हसलो आणि थांबलो मला म्हणले भाऊ तुम्हाला नक्की माहीत असणार नाही म्हटलं मला माहीत नाही कंपाऊंड तोडलं म्हटल्यानंतर मी हसायला लागलो म्हणजे असा विषय पण मग पुढे ते कंपाऊंड करून दिलं की नाही नाही त्यावेळेला हे हसले होते काय आज ते कार्यक्रम बघतील तर आज रडतील ते नाही आणि त्याच्यानंतर पण बरेच दिवस मी गाडी चालवते म्हणले तरी सगळे म्हणायचे बापरे आता कोणाचं कुंपण तोडते तू लग्न झालं तेव्हा म्हणजे 1998 16 वर्षापूर्वी कशी होती हो तुमची एकंदरीत परिस्थिती फायनान्शियल कंडिशन उत्तम होती परिस्थिती बऱ्यापैकी होती पण शिक्षण होतं वहिनींनी कशी साथ दिली उत्तम हां मी ज्यावेळी मुंबईला आलो 1998 लग्नानंतर 6-7 महिन्यानंतर शिफ्ट झाल्यानंतर ठाकूर कॉम्प्लेक्सला आम्ही भाड्याने घर घेतलं त्यावेळी 1 रूम किचनमध्ये आम्ही राहत होतो माझा पगार कारण वाटतं 4-4.5 हजार असेल त्यावेळी आणि भाडं त्यावेळी ठाकूर कॉम्प्लेक्सचं साधारणतः 1800-1900 रुपये भाडं होतं म्हणजे तिथेसुद्धा आम्ही सुरुवात करताना स्टोव फक्त स्टोव नाही गॅसचा स्टोव म्हणजे वातीचा स्टोव प्रकार असतो आवाज येणार नाही असा म्हणजे तिथपासून सुरुवात केली हळूहळू तिथून मग नव्या मुंबईमध्ये आलो आम्ही 1995 मग आता सगळ्या या सगळ्या आनंदाच्या दिवसाचं श्रेय आमच्या माऊलीला द्याल वहिनीला देणार देणार तर अंडी देणार तुम्हाला एक अख्खा अंड्याचा ट्रे आज बक्षीस म्हणून देणार आता या पहिल्या खेळामध्ये आपण वजनाचा काटा आणणार आणि बघणार किती वजन म्हणजे जेवढं वजन सांगणार तेवढं वजन वहिनी आमच्या तेवढ्या वेळेमध्ये पूर्ण करणार का बघूया जेवढं वजन सांगणार तेवढं वजन गोळा करायचं फक्त वेळ म्हणजे वेळ आहे 2 मिनिटाची आणि वजन आहे 495 ग्रॅम वेळ सुरू झाली 2 मिनिटाची ती
वीस सेकंद झालेली आहे. एक मिनिट पूर्ण झालं, एक मिनिट राहिलं. 50 सेकंद राहिलेली आहेत. दहा नऊ आठ अभिनंदन. एक दोन टूथपिक सगळ्या, तीन कॉइन, चार ही नाणी, पाच हा डबा, सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा सतरा अठरा एकोणीस वीस. 20 × 200 4000 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. नमस्कार. वा वा वा, काय नमस्कार, एक सुरात करतात सगळे. त्यांच्याशी गप्पा मारण्यापूर्वी तुम्हाला विचारायचं आहे की मिस्टरांनी स्वभावात एक बदल करायचा असेल तर तो कुठला केला पाहिजे? सकाळी वॉकिंग आणि एक्सरसाइज लवकर उठून. म्हणजे त्यांनी इथे उभं राहून बघायचा? नाही, एक्सरसाइज केला पाहिजे. अच्छा, स्वतः करायचा? काय खरं नाही तुमचं. मला वाटलं त्यांनी सकाळी लवकर उठून गॅलरीत उभं राहायचं आणि लोक कसं एक्सरसाइज करतात ते बघायचं. तुम्ही सांगा आमच्या वहिनीने स्वभावात काय बदल करायचा? ती फार काळजी करते. म्हणजे एखाद्या विषयाची काळजी सोडली पाहिजे. म्हणजे एखादा विषय टेन्शन घेणे किंवा कमी केलं पाहिजे, जास्त विचार करणे. काय हो, काय तुमचं म्हणणं ह्याच्यावर? नाही, तो माझा स्वभाव आहे. तो काय सुटणार नाही. नाही, प्रयत्न करते मी त्याच्यातून हे व्हायचं. पण तो विषय म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की हा बदल करायचा कसा याची सुद्धा त्या काळजी करतात. नाही, बऱ्याचदा सगळ्या टेन्शन मधून बाहेर पडायला तेच मदत करत. हो ना, अगदी. तुम्हाला मला विचारायचंय, तुम्ही काय उत्तरच दिलं नाही त्या एक्सरसाइज बद्दल. मीच बोललो. तुम्ही उत्तर दिल्यामुळे मी काय बोललो? मला कशाला मध्ये घेता आता सांगा. नाही, ते म्हणतात ते बरोबर आहे. एक्सरसाइज सुरू केला पाहिजे. कसं असतं की तुम्ही दैनंदिन कामाच्या ह्याच्यातून किंवा बाकीचे टेन्शन मधून. ऐका ना, म्हणणं काय आहे, केला पाहिजे हे कळलं, करणार आहात की नाही हे महत्वाचं आहे. करणार आहे. हा, करणार. साधारण काय वयाच्या 80व्या वर्षी? उद्यापासून स्टार्ट. बर, आता यानंतर. अरे हो, तुम्ही सांगा या दोघांबद्दल, कारण तुम्ही ओळखता यांना. आई, जावयाबद्दल सांगा. छान आहे. काय स्वभाव आणि छान आहेत त्यांच्याबद्दल. हो का, जावयांचा खूप त्रास देते मुलगी तुमची? नाही, दोघे पण शांत आहेत. वा वा, आता बोला तुम्ही सगळे, घरातले कोण बोलणार? दोघे पण खूप प्रेमळ आहेत आणि कोऑपरेटिव्ह आहेत आणि ते केअर घेतात. हेल्पफुल नेचर आहे. मिक्स होतात सगळ्यांचे. मिक्स होतात. आपल्याकडे खूप आहे. आणि तुम्ही जर 5 मिनिटाकरता यांच्या घरी आलात ना, तर तुम्ही नक्की 3 तास बसणार. आता मग तेच झालंय. हो का? वा वा वा. अजून कोण काय सांग, मुलं काय म्हणणार आहेत, मुलांचं काय म्हणणं आहे? अभ्यासात पण मदत करते. हा, अभ्यासात. म्हणजे तुम्ही झोपता आणि हे अभ्यास करता? अच्छा अच्छा अच्छा. बरं बरं बरं. मला वाटलं की मी झोपते, आई धडे फक्त डेकोरेशन करते मी तिच्या प्रोजेक्टचं, ती बाकीचं तीच करते मोस्टली. बरं, अजून कोण काय सांगा? हसतमुख असतात देवी. हा, हसतमुख असतात आणि सगळ्यांना प्रोत्साहन देतात की तुम्ही जा, तुम्ही जा म्हणून. मला गाडी शिकवण्यापासून, म्हणजे मी सायकल. तुम्ही यांच्याकडे गाडी शिकला? या परिसरातल्या जितक्या कंपाऊंड वॉल आहेत त्यांनी कृपया काळजी घ्या. आता कॉन्फिडन्स आलेला आहे. बरं, आता मुलगा कुठे, तू बोल आता. आई कधी कधी अभ्यासामध्ये पण मदत करते. तुला एक्झाम असली तर रिवाइज करायला. बर बर बर. खूप खूप अभ्यास करते ना आई? नाही, मी अभ्यास करतो, आई माझे घेते. हो, अरे वा, छान छान. आई कधी परीक्षेला जाते? नाही. पाठवायचं एखाद्या पेपरला आईला?
म्हणजे कळेल पुढच्या वेळेपासून बाबाच अभ्यास घ्या म्हणजे. आता यानंतर हे दोघे अभिनय करणार आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं आहे. वेळ 45 सेकंदाची. चित्रपट बोलायचं नाही, बोलायचं नाही. मराठी चित्रपट बोलू नका, ओठांची बोलायचं नाही. बोलताय तुम्ही. 10, 9, 6, 5. अभिनंदन. झी मराठी कडून हे मोत्याचे झुमके. अभिनंदन. आता मराठी गाणं बोलताय. गाणं गायला लागेल ना सर. झी मराठी कडून हे मोत्याचे तोडे. अभिनंदन. म्हण ओळखायची आहे. म्हण बोलू नका. रोज मरे त्याला कोण रडे. अभिनंदन, 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 अभिनंदन. झी मराठी कडून चिंच पेटी. अभिनंदन, अभिनंदन. रोज रडे त्याला कोण मरे. म्हणत वेगळी झाली होती, पण याच्यामध्ये अर्ध्या जणी म्हणत होत्या रोज मरे त्याला कोण रडे, तर अर्ध्या जणींचं म्हणणं होतं रोज रडे त्याला कोण मरे. आणि या उत्साही वातावरणामध्ये कुणा एकीचं नाव आत्ता या चिठ्ठ्यांमधून जाहीर होणार. ते नाव कुणाचं जाहीर होणार येत. काय नाव तुझं? स्नेहा अमोल जाधव. कुठल्या शाळेत जाते तू? ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल. केवढं कठीण आहे, मी तर आलोच नसतो. मला उच्चारताच येणार नाही. हो की नाही? कितवीत आहेस तू? 5th A. आणि घरी कोण कोण आहे तुझ्या? मम्मी पप्पा मी आणि माझा भाऊ. मम्मी काय करते? मम्मी हाऊस वाईफ. पप्पा पॉलिटिक्स मध्ये. हो, त्यांना शुभेच्छा सांग आमच्या. आणि आता तुलाही शुभेच्छा. एक चिठ्ठी काढूया तू. दे. आईची काढलीस? नाही ना. नाव आहे सुवर्णा चौधरी. अरे वा. नाव सांगा. सुवर्णा चौधरी. घरी कोण कोण असतं? मिस्टर, माझा मुलगा, आजी. मिस्टर कुठे गेलेत? आहेत, घरी आहेत. त्यांना काय घरी ठेवलं? आता बोलवा. बर, मग आपण काय करता? मी वास्तुशास्त्र ज्योतिष वगैरे कन्सल्टिंग करते. 15 वर्ष झाले. घ्या उखाणा. घ्या उखाणा. शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वागून. दिनेचं नाव घेते सर्वांचा मान राखून. बरं, व्हेरी गुड. तुम्हाला खूप शुभेच्छा. आता श्रावण पण येईल मार्गदर्शनानंतर लवकरच काही महिन्यात. तेव्हा 21 सोमवार चालेल. आणि नागाला नक्की नक्की नक्की. तुम्ही इन्सिस्ट केल्याबद्दल मी करेन नक्की. चला बघूया कोण जिंकणार पैठणी. टाळ्या वाजवून आपण शुभेच्छा देऊया. हा खेळ, या खेळामध्ये या ठिकाणी छान काय म्हणता येईल याला, टोपी आहे. टोपी आणि याचाच वापर आत्ता आपण खेळासाठी करणार आहोत. म्हणजे मशरूमसारखा आकार आहे. या ठिकाणी मी ज्या ठिकाणी उभा आहे तिथून फुटबॉल टाकायचा आणि तो आतमध्ये जाऊन थांबला पाहिजे किंवा पलीकडे पार झाला पाहिजे. काही झालं तरी एक गुण आहे. लक्षात ठेवा, दोघींना 10-10 संधी. या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1, 1, 1. Oh, oh, oh.
थांबा, तुम्ही थांबा इकडे. यांच्याकडे दोन संधी शिल्लक आहेत आणि एक गुण आहे. त्यांची गुणसंख्या आहे 3. दोन्हीही जर गुण मिळवले तर पुन्हा बरोबरीत सामना होऊ शकतो. अभिनंदन. खरं यांच्या म्हणजे वहिनींची चिठ्ठी आल्याबरोबर मिस्टर लगेच होते तसे कामावर निघून गेले, पण लगेच हाकेला धावून आला तो भाऊ. भाऊ इथेच होता. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या चौधरी वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या क्षीरसागर वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. पटेल हेरिटेज खारघर सेक्टर 7 या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन अशाच उत्साहात होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.